आणि हे सगळं पाहताना इंडियाची खूप आठवण येते. गुड इवनिंग फ्रेंड्स. तो आज है 2nd of December और अभी हम जा रहे हैं अलसिफ. तो चलो पहले वहाँ पे पहुँचते हैं, फिर आपको मिलते हैं. तो फ्रेंड्स, अभी फाइनली हम लोग अलसिफ में पहुँच गए हैं और यहाँ पे 2nd of December का कुछ ना कुछ सेलिब्रेशन चलता होगा. तो पहले वो देखते हैं, उसको भी इन्जॉय करते हैं. और ये सेलिब्रेशन आज क्यों मनाया जा रहा है वो आपको आगे ब्लॉग में पता चली जाएगा. तो दोस्तों, आज हम आए हैं दुबई के एक एरिया में जिसका नाम है अलसिफ. और आज यहाँ पे एक स्पेशल इवेंट हम आपको शो करने वाले हैं, जो यहाँ के लोकल इमारती से उन्होंने एक फंक्शन ऑर्गेनाइज किया है. तो फंक्शन के कुछ वीडियोस आप ये वीडियो में देखने को मिलेगा. और सेकेंडली, आज 2nd December है, तो हैप्पी यूई नेशनल डे. दिस इज यूई फ्लैग, सो हैप्पी यूई नेशनल डे. जय. और इधर देखो क्या चल रहा है. भाई का कॉल आया अभी. अरे बहुत बढ़िया, सही है. तो चलो आप भी थोड़ा सिंगिंग और स्पेशली डांसिंग अभी एंजॉय करो थोड़ी, ठीक है? फिर उसके बाद वापस मिलते हैं. Merci. Have a good night. Sweet dream. Our program tonight is finished. दुबईच्या अलसिफ एरिया मध्ये हा एरिया खूप स्पेशल आहे, कारण की हे हेरिटेज विलेज आहे. तुम्ही बघू शकता ते पूर्ण जुने स्ट्रक्चरांनी बनवले, मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरून. आणि आज आहे स्पेशल इव्हेंट, कारण की आज आहे UAE-चा नॅशनल डे. नॅशनल डे म्हणजे इतरचा राष्ट्रीय दिवस, 2nd December. आणि हे बघू शकता तुम्ही, माझ्या हातात आहे UAE-चा फ्लॅग. हे बघा, UAE नॅशनल फ्लॅग. आणि हे आहे इथे ज्याला टाऊ क्रूज बोलतात. टाऊ क्रूज म्हणजे बोटीवरती इव्हेंट वगैरे असतात आणि जेवण वगैरे सगळं तुम्ही एन्जॉय करू शकता. 3 hours-ची जर्नी ट्रिप तुम्ही एन्जॉय करू शकता. एकदम रिजनेबल रेट्समध्ये असतात ते. आणि ही जी समोर छोटी बोट दिसते, याची तिकडे फक्त 1 dirham, 1 dirham. म्हणजे 1 dirham-मध्ये तुम्ही कुठेही जाऊ शकता, पलीकडे दुबई टू डेरा, डेरा टू अबर दुबई असं आहे ते. हे फक्त नदी कशी आपण करू असत. आणि पाठवून येत आहे ती थोडीशी मोठी लॉन्च टाईप एक बघा, तिथे एक येते क्रूज. ती आय थिंक अल कॉनिची आहे, ती पण तुम्ही एन्जॉय करू शकता. आज आलो आहे आम्ही अलसिफला. आणि अलसिफला आम्ही कमीत कमी आतापर्यंत 1 वर्षामध्ये 15 ते 20 वेळा येऊन गेलो आहे. नवीन नवीन पॉइंटला आम्ही पाहत आहोत. इंटरेस्टिंग पॉइंट आहे ते, आणि खूप मजा येते ते नवीन नवीन पॉइंट बघायसाठी. आणि दुकाने आहेत, बोट आहे, आणि ते कॅमेरे मात्र खूप आहेत, लाईटिंग खूप आहे. आणि हे सगळं पाहताना इंडियाची खूप आठवण येते.
इंडियाची खूप आठवण येते. आलसीपला येतं आलोत ना तेव्हा आम्हाला इकडे सगळ्या जुन्या वस्तू इंडियाच्या भेटतात आणि इंडियाच्या वस्तू सगळ्या पाहण्यासाठी आम्हाला खूप इंजॉय वाटते. सगळ्या इंडियाच्या वस्तू हावडं कुदळ आणि घमेलं फोन असे नवीन नवीन वेगळे वेगळे जुने जुने वस्तू जुन्या जुन्या खूप वस्तू असतात ते पाहायला मला खूप मजा आहे. अगदी त्या 50 वर्षाच्या 40 वर्षाच्या अशा नवीन जुन्या वस्तू असतात आणि खूप बरं वाटतं बघायला. तो फ्रेंड्स अभी यहाँ पे देख सकते हैं आप, यानी यहाँ पे सब जो भी पुरानी चीज़ें हैं जो आज के तारीख में बहुत कम देखने के लिए मिलती है, तो इनका कलेक्शन है यहाँ पे. पूरी पुरानी चीज़ों का मार्केट है. तो इसमें देखो बहुत बढ़िया बढ़िया चीज़ें, बहुत बढ़िया बढ़िया. एक बार आपको दिखा देता हूँ, एक ओवरव्यू कर देता हूँ. FM रेडियो भी है इसमें. अरे यहाँ पे एक मेरे को कॉन्गो दिख रहा है. ट्यून नहीं है, ट्यून करना पड़ेगा इसको. तो इसको देख के कुछ याद आया कि नहीं? हेरा फेरी वाली बंदूक. ये देख चोरों के घर से चोरी करके ये सब गन इकट्ठा किया है मैंने. तेरे जैसे चूहे को तो मैं डोडो एंटीक गन से मारेगा. यार बहुत खतरनाक चीज है, आधी तो समझ में नहीं आ रही क्या ये. तो पहले हमारे पास भी सेम ऐसी ही टीवी था, मगर उसका एक प्रॉब्लम था. उसको जब तक दो लाफे ना लगा ना तब तक उसकी आँख खुलती नहीं थी. ये टीवी भी एक टाइम बहुत चला था. पेंटिंग है और ये मोटी दिस्ती था. कुटे? ठीक है जाओ या भागो यहाँ. तो चलो फ्रेंड्स अभी यहाँ से भी निकलने का टाइम हो चुका है. चल आता काय पुढचा काय प्रोग्राम? पुढचं खायचं आणि फिरायचं. आपण आलेलो आहे जबलनूर एरियामध्ये. अल सत्वाला हे रेस्टॉरंट आहे बर्दुबाईला आणि आपला फेवरेट आहे. आणि आपल्याला इकडची काय आवडती? रोटी. अनफॉर्च्युनेटली इकडचं मटन सूप संपलेलं आहे जे स्टार्टरला देत होते, पण ठीक आहे आपण डायरेक्ट चिकन चारकोलवरती तवा मारूया. हे गार्लिक पेस्ट आहे, याला बोलतो थांबोस. चला खाऊन घ्या आता, भूक लागली मला. अभी नाइट में तो और बढ़िया से नेशनल डे सेलिब्रेशन चल रहा है. तो फ्रेंड्स अभी आप लोगों ने देखा कैसे यहाँ पे लोगों ने नेशनल डे सेलिब्रेशन किया. अभी बहुत मज़ा आया आज. तो चलो अभी हम लोग भी घर के लिए निकल रहे हैं. मिलते हैं अगले व्लॉग में, तब तक के लिए गुड बाय.